गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याआधीच भाजप विरुद्ध आप यांच्यातला संघर्ष पेटलेला दिसतोय. कारण आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 100 वर्षीय आईबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. नीच नरेंद्र मोदी सभा नो खर्चो केम नथी मागता तमे? नीच किसम नो माणस एनो खर्चो मांगो? હીરાબા આવીને પાછા નાટકો કરે, આપણને બોલતા શરમ આવે એટલી મોટી ઉંમરના વ્યક્તિ વિશે. પણ એ લોકો નથી શરમાતા. 70 વર્ષનો મોદી થવા આવ્યો, હીરાબા પોતે 100 પહોંચવા આવશે, તોય મારા બેટા બેમાંથી એકે નાટકો પણ કરતા નથી. મોદીના આઈ બદલ બોલનારા હાચ વિડિયો ગુજરાત સહ દેશભરાતિલ ભાજપ નેત્યાંની આપાપલ્યા સોશિયલ મીડિયાવર શેર કેલાય. પરંતુ યા વિડિયો સંદર્ભાત વિશેષ તારીખ નમૂદ કરણ્યાત આલેલી નાહી, પણ હા વિડિયો જૂના અસલ્યાચા સમજતાય. तरी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह अनेक भाजप नेत्यांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय आणि अरविंद केजरीवालांवर निशाणा साधलाय. अरविंद केजरीवाल भली भांति जानते हैं कि उनके गुजरात के ये नेता हिंदू समाज का अपमान करते रहे, मंदिर में महिला की भूमिका पर मर्यादा से परे हटकर टिप्पणियां देते रहे, और अब आम आदमी पार्टी के इस नेता ने प्रधान सेवक की 100 वर्षीय मां का अपमान मात्र इसलिए किया क्योंकि वो अपनी राजनीति चमकाना चाहते हैं. मैंने जितना गुजरात और गुजरातियों को अपने जीवन में समझा है, मैं अरविंद केजरीवाल जी से दो शब्द साफ कहना चाहती हूं. राजनीतिक हार. गुजरात में आम आदमी पार्टी का यही भविष्य आगामी चुनाव में होने वाला है. दरम्यान मोदींच्याच आईबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आप नेते गोपाल इटालिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात काल आपला जबाब नोंदवण्यासाठी गेले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी काही वेळासाठी त्यांना ताब्यात घेतलं होतं. तर तिकडे आपण पाटीदार असल्यानेच भाजपकडून लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप आप नेते गोपाल इटालिया यांनी केलाय. तरी याआधीही भाजपनं इटालिया यांचे 2 व्हिडिओ जारी केले होते. त्यातील एका व्हिडिओत इटालिया पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान करत असल्याचा आरोप भाजपनं केला, तर दुसऱ्या व्हिडिओत धार्मिक स्थळं ही महिलांच्या शोषणाचे अड्डे असल्याचं सांगत ते महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखतायत असा आरोपही भाजपकडून करण्यात आला. पण दिल्लीनंतर पंजाबमध्ये एकहाती सत्ता मिळवलेला आप हा पक्ष गुजरातमध्येही भाजपासाठी सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानला जातोय आणि आजच गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखाही जाहीर होणार आहेत. त्यामुळे आता मोदींच्या आईच्या नक्कल करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण आणखी कोणतं नवं वळण घेतं याकडे आपलं लक्ष असेलच. तरी आपल्याला भाजप आणि आप यांच्यातील संघर्षाविषयी काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.